कॉल दिला? मी त्यांना कॉल दिला रोहन भाईला, कुठलाही कॉल दिला तरी चालेल का? त्याने एकदम लगेच निर्णय सांगितला, चालेल कुठलाही बॉल द्या आम्ही खेळू शकतो. बेला संघाचा 12वा खेळाडू कुठे असेल? त्यांनी बेला संघाचा 12वा खेळाडू यावे. कासाईला 11 ट्वेल्थ मॅन पाठवायचा, नाहीतर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. बॅट्समॅनचे नाव माहित नाही पडत आहे, ट्वेल्थ मॅन यायचंय लवकर. मॅन इथे यावे, बॅट्समॅनची नाव नाही समजत आहे आम्हाला, फक्त रोहन कळालेला आहे. बॅट्समॅन सलामीची जोडी रोहन आणि रोहित. रोहन आणि रोहित, बॉलर राहुल. मॅचला सुरुवात होत आहे, विनर विनर तिसरा सामना. विजय 11 आणि बेला 11. राहुलचा पहिलाच बॉल डॉट. कट लागला होता पण कॅच न झालेला आहे. राहुलचे दोन बॉल झालेले आहेत. आता हे काय झालेलं आहे मैदानामध्ये, जो व्हाईट बॉल होता तो स्टंप स्टंप उडवलेला आहे राहुलने. 3 बॉल 0 रन 1 विकेट. नेक्स्ट बॅट्समॅन संदीप. नेक्स्ट बॅट्समॅन संदीप आणि रोहन. राहुलने 3 बॉल टाकलेले आहेत, 2 डॉट आणि 3रा बॉल वरती बोल्ड. राहुलचं कौतुकच करायचंय या टीम मध्ये. बघा सगळे जर्सी मध्ये आहेत विजय 11 संघाचे, आणि 3 खेळाडू असे आहेत की जे नावाजलेले आहेत, आयकॉन आयकॉन. जसे निकेतन 11 संघाचा उर्फ जेठा, म्हणजे अक्षय, करण आंबेकर, केतन आंबेकर. केतन आंबेकर स्टार खेळाडू केतन आंबेकर, जो मनीष 11 संघाकडून खेळतो. नक्कीच केतन आंबेकर, मागच्या 4-5 टुर्नामेंट झाला त्याची बॅट लागत नव्हती, पण या टुर्नामेंटला त्यांनी एकदम गावी जाऊन चंदरच्या जवळ बॉल आलेला आहे आणि जेल ड्रॉप आणि 6. चंदर हा असा खेळाडू आहे की त्याच्याकडून कॅच ड्रॉप होत नाहीत. स्टार खेळाडू आहे याच्यातून अशी चूक होणं चुकीच आहे. राहुल यांच्या 2 बॉल वरती 2 कॅच उडल्या होत्या. चंदर यांच्या हातून 1 कॅच ड्रॉप झालेला आहे, पण तो 6 गेलाय. राहुल यांच्या बॉलला मारा केलेला आहे, पण तिथं 4 रन थांबवलेले आहेत. बोललो मागच
आताच्या चेंडूवरती तीन डाव आलेले आहेत. स्कोर फलक पुढे सरकलेला आहे. जास्त वेळ घ्यायचा नाहीये विजय इलेव्हन संघाने. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. राहुलच्या ओव्हरला 11 रन आलेले आहेत. विजय इलेव्हन संघाने जास्त वेळ घ्यायचा नाही, लवकरात लवकर सुरू करायचे, अन्यथा त्यांना पेनल्टी लावण्यात येईल. आताच आपल्या इथं स्टार बॉयज यांचे आगमन झालेले आहे. म्हणजे हॅलो आपले लोड्यातले स्टार बॉयजचे स्टार प्लेअर यांचे इथं आगमन झालेलं आहे. नावच भाग्यवान चव्हाण. भाग्यवान चव्हाण हे कधी एकटे येत नाहीत, त्यांच्या बरोबर त्यांचा खास मित्र रवींद्र पंधीरे असतात. जोडीने आली एवन जोडीने आलेली आहे. आज एकटे आलेले आहे तरी लवकरात लवकर त्यांनी टीच वर आहे. दादांचं आम्ही स्वागत करत आहे. भाग्यवान दादाचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कृपया त्यांनी आपला माईक घ्यावे. लगेच सुप्रभात, गुड मॉर्निंग. तर लक्रेईचा आता समाज चॅनलला सुरुवात करतोय. प्रथम वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात पंच आम्हाला इशारा करतात की लेग बायची धाव असेल. नक्कीच दुसरं षटक चालू असणार आहे आणि दोन चेंडू 16 धाव मैदानामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ते म्हणजे बॅटिंग करणारी टीम बेला 11 असेल. नक्कीच आता स्ट्राईकला असेल तो म्हणजे रोहन. रोहन एक आक्रमक फलंदाज आहे. नक्कीच मागच्या मॅच मध्ये आम्हाला सांगण्यात येत आहे की 44 धाव वैयक्तिक त्यांनी कुठलेले आहेत. नक्कीच आपल्या बॅटीतून खूप सारे ओहो बैठी फटका मारायचा होता त्यांना. पाहू शकता तुम्ही पण विजय भैया देखील काही कमी नाही आहेत, कारण की त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कित्येक सारे सामने जिंकून दिलेत आपल्या टीमला. तेच विजय भैया. आज टीमची बांधणी जर विचार केला विजय इलेव्हनची तर खूप चांगली पाहायला मिळते आपल्याला. खूप सारे रोशन इलेव्हन संघाचे खेळाडू असतील, खुशी इलेव्हन संघाचे खेळाडू आपल्या खेळताना पाहायला मिळत आहेत. हा आता स्लॉट मध्ये आला होता पण डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक राहुल आहे. त्याच्या देखील प्रयत्न चांगले पाहायला मिळाले आपल्याला राहुलचे. दोन धाव काही रोखू शकले नाहीये. संदीप असणार आहे रोहनच्या सोबतीला. नक्कीच खूप चांगली जोडी आहे. संदीप देखील खूप चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाले एलपीएल मध्ये देखील. दोन्ही फुल टच चेंडू बिरकावून दिलाय पण तिकडे पाहू शकता चंदन आहे. एकच धावेवर समाधान. खूप चांगला असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला चंदन. एकच धाव खूप दूरवर चेंडू गेले पण चंदन काही क्षेत्ररक्षण केले. खूप चांगला असं क्षेत्ररक्षण केले. वीस धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे मला वाटतं. विजय भैयाने खूप चांगली अशी बॉलिंग केली पण एकही मोठा फटका चौकार आला त्याच्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये. थोडं कमबॅक पाहायला मिळतं आपल्याला
विजय भैयांचा आता देखील एकच धाव पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये आल्या 10 धावा म्हणजे पहा 10ची सरासरी गाठलेली आहे दोन्ही गोलंदाजांनी 10.50 ज्या सरासरीने धावा कुठताना पाहायला मिळतो आपल्याला तो म्हणजे बेला 11 संघ बॉलर आता मला असं वाटतंय जेठा येईल आशिष ये म्हणजे दोन्ही एनुकांना बॅटिंग पाहायला मिळणार आहे आपल्याला खूप चांगली सलकम खूप चांगली संकल्पना पाहायला मिळते आपल्याला दोन्ही साइडने बॅटिंग दोन्ही एंडकडनं बॅटिंग आता जर बॅटिंगचा विचार केला तर नेजे एंडकडनं बॅटिंग पाहायला मिळणार आणि गोलंदाजी गेसर एंड करताना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आशिष विजय इलेव्हन संघाकडून विजय इलेव्हन संघाने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी केली फक्त 24 धावा केलेल्या समोरच्या टीमने पण त्या वन साइड केल्या त्या म्हणजे केतन आंबेकरने खूप चांगला फलंदाज आता उडकावून दिला आहे ब्लॉकमध्ये चेंडू होता पाहू शकता तुम्ही थ्रो देखील खूप चांगला पाहायला मिळाला अनिल सहानी आहेत ते अनिल सहानी खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे सकाळच्या सत्रामध्ये डेली प्रॅक्टिसमध्ये आम्ही पाहत होतो त्यांची क्षेत्ररक्षण करताना खूप चांगलं असं योगदान त्यांचं राहिलेलं आहे भुरकावून दिलाय रोहनच्या बॅटरीने येतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार 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 तर नक्कीच कॉलिंग करूनच जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जात असाल एखादा खेळाडूला काही तर विचारून जायचंय नाही तर तुम्हाला पेनलाइज केलं जाईल थोडं तुम्ही नियमाचं पालन करा नक्कीच याच्या पुढची मॅच सीबीजे इलेव्हन आणि सँडे इलेव्हन लोजर लोजरचे मॅच होईल कोणी जाऊ नका बॅक टू बॅक रोहनच्या बॅटरी येतोय दुसरा षटकार त्याच दिशेने रिप्लाय पाहायला मिळतो आपल्याला रोहन काय फलंदाजी करतोय आशिषवर हल्ला चढवतोय दाखवून देतोय मैदानामध्ये माझी गरज काय आहे आपल्या संघासाठी हॅट्रिक येईल का आणि पहा हॅट्रिक संपादित करतोय तो म्हणजे रोहन षटकारांची त्याच दिशेने मिड विकेटच्या डोक्यातून येतोय कणकणी षटकार नक्कीच रोहन सालियन ज्यांनी एलपीएल देखील गाजवली स्टार बॉईज संघाच्या कॅप्टनची भूमिका करत असताना तोच रोहन आता सलामी अफलातून का पाहायला मिळते वैयक्तिक धावांचा विचार केला रोहनचा अजून एक तडागा येतो आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार 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 कमेटी कडून सहा षटकार मारले तर नक्कीच 1000 रुपये असतील हॅट्रिकचा ते विचार करतायत
नक्कीच आता हॅट्रिक जी मारलेली आहे त्यासाठी देखील कमिटीचे आभार मानतो त्यांच्याकडनं देखील रोहन साठी 500 रुपयाचं पारितोषिक. जर 6 मारले ना 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागतात तर नक्कीच कमिटीकडनं 1000 रुपये असतील प्रत्येक फलंदाजासाठी असतील. 47 झालेले आहेत. नक्कीच सँडी सरांकडनं देखील 500 रुपये असणार आहेत रोहन साठी. खूप चांगलं असं सँडी सर मनोबल वाढवतात खेळाडूंचं. अजून एक तळाका रोहन ऑन फायर. नाही अजून एक आता आला असता पण कंटिन्यू होऊ शकत भले तरी ह्या ओव्हरला त्याची स्ट्राईक रोटेट झाली पण नंतरला जर स्ट्राईक घेतली आणि षटकार मारला तर नक्कीच ती 6 चेंडूवर 6 ची षटकाराची होऊ शकते कंटिन्यू राहू शकतो. नक्कीच 1000 रुपये अजून मिळवू शकतो तो. खूप चांगली बॅटिंग रोहन ऑन फायर. टीमचा तारणहार करता धरता जबाबदारी स्वीकारणारा खेळाडू म्हणजे रोहन. पण नक्कीच समोरच्या टीमला कमी लेखून चालणार नाहीये कारण की समोरच्या टीम मध्ये देखील लेफ्ट हँडेड बॅट्समनचा विचार केला तर केतन आंबेकर तसेच जेठा. दीपक भैया हे देखील एक्सपिरियन्स गोलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतील का आता पाहूया. दीपक टू संदीप पहा उडवलाय कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅस लँड मध्ये चेंडू लँड होतोय आणि चेंडू जातोय दंदन दंदन करत सीमा पार येतोय चौकार. नक्कीच 50 क्रॉस झालेले आहे 57 धावा झालेल्या आहेत मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्या म्हणजे बेला 11 संघाचा बेला संघाचा जर विचार केला तर बांधणीचा जर विचार केला तर त्यांच्या डगआउट मध्ये आम्हाला मनीष पवार पाहायला मिळतोय त्याची देखील निवड झालेली असेल बेला. डगआउट मध्ये फक्त खेळाडू राहतील एकही प्रेक्षक डगआउट मध्ये जाणार नाही आहे नाही तर पेनल्टी दिली जाईल संघाला. तुम्ही पाहू शकता खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतंय आपल्याला. अहो पहा काय कमबॅक काय कमबॅक केलाय दीपक भैयांनी. यालाच तर म्हणतात आपलं अनुभव काय असतं दाखवून देतात मैदानामध्ये दीपक भैया कारण की त्यांना माहिती आहे की कित्येक मॅच मध्ये आपला जर एखादा गोलंदाज फटके खादवला नंतर आपल्याला कमबॅक करावं लागतं आपल्याला त्या फलंदाजाला बांधून ठेवावं लागतं. तीच कामगिरी करताना पाहायला मिळतील का दीपक भैया कारण की अगोदरच्या षटकाचा विचार केला तर आशिषवर खूप हल्ला चढवला आला तर म्हणजे विचार केला तर 5 षटकार आले त्याला आणि पहिल्या चेंडूवर 2 धावे म्हणजे वैयक्तिक त्या षटकामध्ये 32 धावा आल्या. एक कंटिन्यू आला 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 आणि मी म्हटलंच होत कंटिन्यूचे जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे 1, 2 नव्हे तर 13 वेळा फिफ्टी मारलेली आहे म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. नक्कीच 6 चेंडूवर 6 षटकार मारणारे विक्रम केले ते म्हणजे रोहन. टाळ झाले पाहिजे या खेळाडूसाठी. ओहो ब्लॉक होलचा मारा केला होता पण त्याच्यावर देखील त्याच्याकडे उत्तर आहे थ्रो देखील पहा म्हणजे रोहनची विकेट महत्वाची आहे इथे पहायला मध्ये. 6 चेंडूवर 6 षटकार मारल्याबद्दल कमिटीकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक तसेच सँडी सरांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार रोहन साठी. नक्कीच खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते रोहनची वैयक्तिक धावा 42 50 च्या अंबरडावर 50 कम्प्लीट होईल का या टुर्नामेंट मधली पहिली. 2 चेंडू 2 मध्ये 8 ची आवश्यकता उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पतीत क्षेत्ररक्षक आहे चुकवला नाही अनिल सहानी.
पाच टाळ्या झाल्या पाहिजेत रोहन साठी. वैयक्तिक 42 धावा कुठल्या खूप चांगली फलंदाजी. पहा पहा दोन धावा चपळाईने पूर्ण करताना पाहायला मिळतोय संघ म्हणजे. अरे पहा तो पहा देखील चुकीचा पाहिला तर नक्कीच विकेटच. झाला शेवटचा चेंडू होता नक्कीच. बॅट्समन जो लास्टला उतरला तो म्हणजे धावांचं डोंगर उभं केलंय. 68 धावा कुठलेले आहेत आणि 69 टार्गेट सेट केलंय ते म्हणजे बेला 11 संघाने विजय 11 संघासमोर. नक्कीच तडाखा पाहायला मिळाला तो म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये आशिषवर जो हल्ला चढवला. खेळपट्टी ही टू नक्कीच ही खेळपट्टी रोहनला खूप चांगली ठरलेली आहे कारण की एलपीएल मध्ये देखील याच खेळपट्टीवर रोहनने अशी कामगिरी केली होती खूप चांगली आणि आपल्या स्टार बॉय संघाला त्यांनी नक्कीच क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचवलं होतं. आता नक्कीच टीम मीटिंग जास्त घेऊ नका आपल्याकडे कालावधी कमी आहे तर किती मिनिट संपवायचं काय आहे का. तर नक्कीच तुम्हाला 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे नाहीतर तुम्हाला पेनल्टी आयोजक देतीलच कारण की आजच्या दिवसामध्ये आपल्या 8 संघ खेळवायचे त्याने लीग स्वरूपात असणार आहेत तर त्यामुळे मॅची खूप होणार तर याची सर्वांनी नोंद घ्यायची कारण की पहिला दिवस असल्यामुळे थोडे उशिरा सामने सुरू झाले. बघा आयोजक सांगतायत जर तुम्ही 15 मिनिटांमध्ये 3 षटक नाही संपवले तर नक्कीच चौथ्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू पॉवर प्ले मध्ये घेतला जाईल. गोलंदाजांना ही वॉर्निंग असणार आहे. चला पंच स्पीड अप करा. धावा जिंकण्यासाठी पाहिजे त्या म्हणजे 69 चेंडू असणार आहे. 24 चेंडू मध्ये 69 धावा हॅलो हॅलो एक काम करू यार नको काढू राहू दे ना. हॅलो हॅलो नाही त्याचा आवाज तो लांब ठेवू ना. अरे नाही राहू दे ना. तर टॉस साठी यायचं आहे सँडी 11 आणि दादू लांब ठेवू ना सांगितलं 4 वेळा. सीबीजी 11 संघ टॉस साठी यायचं आहे. कुठला आता काय नव्हतं बरोबर आहे बघ आता दोन्ही लूजर सँडी 11 जे दोन्ही लुजर लुजरचे मॅच आता होईल सीबीजी आणि सँडी 11. नक्कीच दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो की तुम्ही समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. ए समोरचे कुठे सीबीजी वाले कुठे सीबीजी वाले
पाय देऊन टाक काका बसा तो बंद मंचावर बसा तुम्ही हा आकाश आलेला आहे आकाश आता हल्ला चढवत असताना पाहिला मध्ये गोलंदाज ओहो संदीपने खूप चांगला प्रयत्न केला खूप चांगला इफर्ट्स पाहायला मिळाला संदीपचा पण थोडी आवाक्याच्या बाहेर होती झेल पकडली असती तर नक्कीच खूप चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणायला आलं असतं पण आकाश दोन धावा धावून कंप्लीट केल्या सलामीची जोडीचा विचार केला तर आकाश आणि कीर्तन पाहलोर फुलटा चेंडू पंच इशारा करतात की हा वाईट चेंडू आहे अतिरिक्त चेंडू आहे नक्कीच ट्वेल्थ मॅन पाठवायचं आहे दोन्ही संघांनी पहा शॉर्ट पिच चेंडू खूप उंच पंच इशारा करतात हा देखील दिशाहीन गोलंदाज वन बाउंडचा कॉल देखील दिलेला आहे नक्कीच वन बाउंस असणार आहे पंच आम्हाला इशारा करतायत दोन लगातारचे वाईट आले पहिल्या चेंडूवर दोन धाव आली आता जर विचार केला धावांचा तर एक चेंडू चार धावा पाहायला मिळतात आपल्याला धाव फलकावर ओहो आता ब्लॉक होलचा मारा आता खोदून काढला होता पण फलंदाजाला बीट केलाय चेंडू गेलाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये यष्टी रक्षकाचा जर विचार करा केला तर ते देखील एक एक्सपिरियन्स असणारे फलंदाज आहेत त्यांनी देखील आपल्या कारकिर्दीमध्ये खूप सारे सामने जिंकून दिलेले आहेत तेच म्हणजे संतोष सर पाहता स्टेट डाऊन द ग्राउंड संदीप त्यांच्या देखील आवाक्याच्या बाहेर येतोय चौकार 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 गरज आहे अशा फटक्यांची आणि हे मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण की जर धावफलकाचा विचार केला तर 69 चा डोंगर उभारलेलं आहे आणि हे डोंगर जर तुम्हाला पार करायचं असेल पहा एकेरीच्या दुहेरीमध्ये रूपांतर काय असतं मैदानामध्ये दाखवून देत आहे दोन्ही फलंदाज आणि इथून एक एक धाव महत्वाची असणार आहे मित्रांनो कारण की ज्यावेळेस तुम्हाला एवढं मोठं डोंगर पार करायचं असतं तर नक्कीच एकही डॉट चेंडू येणं गरजेचं नाही आहे जर तुम्हाला हे डोंगर पार करायचं आहे ओ आता खोदून काढलाय आता खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे संदीप चूक होणार नाहीये खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत ते एलपीएल मध्ये एचपी फाउंडेशन मध्ये खेळताना पाहायला मिळाले आपल्याला पहा सीबीजीचे आलेले असतील तर यायचं आहे टॉस उडवण्यासाठी आयोजक टॉस उडवतील राहुल काउंटर साहेब विनंती करतो राहुल काउंटर साहेब उडवलाय मोठी विकेट ओहो जर तुम्ही पाहिलं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला ही झेल लॉली झेल होती पकडायची होती नक्कीच हा फटका हा आदरा तुम्हाला पुढील काही षटकामध्ये पाहायला मिळेल नक्कीच केतनच्या मार्फत कारण की केतननी अशा वेळेस ज्यावेळेस जीवदान मिळालंय त्यावेळेस नक्की तर नक्कीच तुम्ही टॉस होतोय दुसऱ्या टॉस उडवणारे पण महान होते आमचे राहुल काउंटर साहेब कारण की त्यांनी लाईव्ह मध्ये आलेले आहेत तुम्ही टॉस गायब झालेला होता टॉस उडवण्यात येते अरे तू क्या कर रहा है तर नक्कीच टॉस जिंकलेला तो म्हणजे सीबीजी 11 सांगा निर्णय कळवायचा आहे आपला जो काय असेल तो तुमच्याकडे 2 मिनिटं असतील तर तुम्ही पाहू शकता तर पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा जर विचार केला तर बेला 11 संघाच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्या होत्या म्हणजे या
मैच मध्य जो पाला मैं तो वरचड़ है तो विजय इलेवन संघ पे तीसर षटक होते ना विजय इलेवन संघाच खूब महागड़ा षटक जो आल नक्की कम बैक करेल विजय इलेवन संघ खोदून काड़ला है खोदून काड़ला है क्षेत्ररक्षक आहे ते चूक होणार नाहीये पहा एकेरी धावे मध्ये रूपांतर करण्यात आलं एकेरीने धाव संख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला आधी म्हणजे तर नक्कीच तुम्ही पाहू शकता दिवंगत भारतीबाई प्रकाश कोतकर स्मृती चषक 2024 परवाचा जर विचार केला तर परवा असणार आहे. ओ हो हो काय गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते कपिल कपिल नावाचे खूप श्रेष्ठ असे इंडिया टीमचे प्लेयर आहेत तुम्हाला माहिती असेल कपिल देव ज्या नावात पण देव आहे. नक्कीच दोन चेंडू लगातारचे डॉट केले इथे डॉट चेंडू येणं खूप महागात ठरू शकतं ते म्हणजे विजय इलेवन संघाला कारण की संघाच्या जर धावसंख्येचा विचार केला तर धावा 69 कुटायचे तुम्हाला म्हणजे धावांचा डोंगर इथं उभं केलंय ते म्हणजे बेला इलेवन संघ. नक्कीच तुम्हाला आवडवलाय पाहू शकता मिस टायमिंग शॉट आहे कुठला क्षेत्ररक्षक जाईल पण जजमेंट चुकीचा होत आहे जजमेंट चुकीचा होत आहे दोन जजमेंट कॅची चुकीच्या झाल्या इथे मैदानामध्ये ते म्हणजे एक जेठाची आणि एक केतांची. नक्कीच दोन्ही फलंदाजाला एक एक जीवनदान तर मिळालेला आहे. उडवला आता उडवलाय आता पाहू शकता तुम्ही चेंडू चाललाय ओ हो हो पाहू शकता पंच इशारा करतील षटकार षटकार षटकार. नक्कीच तुम्ही बॉर्डरी लाईनला टच झाले ज्या पडद्याचं तुम्हाला पाहायला मिळालं त्यामुळे हे षटकार आता कम बॅक करेल तो म्हणजे विजय इलेवन संघ. नक्कीच या फलंदाजा तुम्ही झेल सोडला होता त्यांनी आता आक्रमण करायला सुरुवात केली आणि गरजेचं आहे इथून आक्रमण करणं कारण की धावांचा वेग कमी आहे. ओ त्याच दिशेने त्याच दिशेने अजून एक येतोय पाहायला ओहो सांगू शकता अडवण्यामध्ये यश आलेलं आहे. नक्कीच अडवलंय खूप चांगलं क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं बेला इलेवन संघाने आपल्या संघासाठी दोन धावा अडवलेल्या आहेत. सीबीजी इलेवन संघ निर्णय काय घेतला तुम्ही सीबीजी काय घेतलं. नक्कीच फिल्डिंग घेतलेली आहे धावा 23 झालेल्या आहेत 23 धावा झालेल्या आहेत 12 चेंडू मध्ये जर विचार केला तर जिंकण्यासाठी म्हणजे 12 चेंडू मध्ये 46 करायचे म्हणजे तुम्हाला 23 ची सरासरी गाठावी लागेल 23.00 तुम्हाला प्रति षटकामध्ये हल्ला चढवावा लागेल. पण ह्या जर धावा तुम्हाला करायचे ना तर प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 4 षटकार किंवा 5 चौकार मारावेच लागतील तरच तुम्ही ह्या टुर्नामेंट मध्ये. नक्कीच ही विनर विनरची मॅच आहे त्यामुळे इकडला जो संघ विनर होईल तो क्वार्टर फायनल मध्ये जाईल असं मला वाटतंय आणि नंतर जो लुजर होईल तो हारेल म्हणजे तो खेळतो लुजर लुजर मधला जो जिंकेल त्यासोबत. 12 चेंडू 46 धावा आता रोहनला आमंत्रित केले म्हणजे नक्कीच तडाखा आता करावा लागेल केतनला. दोन्ही सलामीची जोडी मैदानामध्ये अजूनही टिकून आहे पाया रचून आहे त्यांना इथून दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा आलेत आणि बेलाच्या 10 आल्या होत्या म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये देखील वरचढ आहे तो संघ म्हणजे विजय इलेवन. पण जो तिसरं षटक होतो ना ज्याच्यामध्ये 32 धावा आल्या ते षटक कुठेतरी येणं गरजेचं आहे. वाईट चेंडू पंचायत करतात की हा वाईट चेंडू आहे हा चेंडू परत हाताळावा लागेल. पाहू शकता लेफ्टी हँड लेफ्टी बॅट्समन असतो ना तो गोलंदाजाचा डोकेदुखी असतो कारण की त्याला चेंडू कुठे टाकायचं समजत नसतं.
हो आता थोड़ा बैटिंग बैट ची कड़ा घेऊन चेंडू पहा क्षेत्रक्षेत्र तिथे चूक करतोय थोड़ा फ्लंबल होतोय पण एकेरीचा दुहेरी मध्ये रूपांतर पाहायला मिळतंय आपल्याला सभी जमा झालेले उडवला आता येतोय केतन आंबेकरच्या बॅटीतून तडाका आणि येतोय षटकार षटकाराने धावा जोरात वेगाने पुढे जाताना पाहायला मिळतात आपल्याला 32 या धावावर हेच गरज आहे हे येणं गरजेचं आहे इथून मी म्हणालो होतो की प्रति षटकामध्ये तुम्हाला 23 ची सरासरी गाठायची आणि जर 23 ची सरासरी गाठायची तर तुम्हाला 3 षटकार 2 चौकार किंवा 4 षटकार षटकामध्ये आले पाहिजे प्रत्येक येतील का पहा आता देखील स्टेट डाऊन द ग्राउंड ओ हो हो प्रयत्न अफलातून पहायला मिळाले आपल्याला कॉलिंग थोडी चुकीची झाली जर संदीप असते तर त्यांनी घेतला असता झेल पण क्षेत्रक्षक खूप दूरवरून आले त्यांनी कमिटमेंट केली होती की मी घेऊ शकतो पण थोडं अवघडच वाटलं त्यांना झेल कारण की आता 2 धावा आल्यात 2 धावांनी धावफटक पुढे जाताना पाहायला मिळत 34 या धावसंख्येवर लुमा होते आता तिकडे क्षेत्रक्षक असणार ते म्हणजे पहा खूप चांगला क्षेत्रक्षण पण थ्रो चुकीचा पाहायला मिळाला म्हणजे एक टप्पा थ्रो आला त्यामुळे 2 धावा रोखू शकले 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 36 या धावसंख्येवर अजूनही कुठला संघ इथून विजय सांगत नाही कारण की जे तिसरं षटक आलं होतं ना विजय ते कुठेतरी येणं गरजेचं आहे इथून उडवलाय पाहू शकता चेंडू जातोय सीमा पार येतोय षटकार पहा 19 आल्या ह्या 5 चेंडू मध्ये अजूनही 4 धावा येणं गरजेचं आहे म्हणजे जे टार्गेट तुम्हाला सांगितलं होतं प्रति षटकामध्ये 23 ते कम्प्लीट होऊ शकतं केतनची तर अशीच फलंदाजी चालली ना तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल शेवटचं षटक पाहायला देखील एकदा धाव कम्प्लीट केली दुसरी धाव झाली का त्याने पूर्ण केली आहे तिसरी धावचा प्रयत्न असेल का तुम्ही पाहू शकता जिथे एकच धाव होती तिथे 3 धावा धावून कम्प्लीट केलेल्या आहेत काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणायला लागेल खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये करत असताना विजय इलेव्हन संघाचे सलामीवीर केतन आणि आकाश कौतुकास्पद 23 ची सरासरी होती 22 याला काही हरकत नाहीये आता 7 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता 7 चेंडू 24 धावा अजूनही सामना कोणी सोडलेला नाही आहे दोन्ही संघ लढतायत झगडतायत बघा मी प्लेयर्स लोकांना विनंती करतोय शेवटची वॉर्निंग असणार आहे आयोजकांकडून जर तुम्ही अंपायरला विचारून गेले नाही मैदानामध्ये तर नक्कीच तुम्हाला पेनल्टी दिली जाईल थोडं नियमाचं पालन करा
या तर पाहू शकता ज्यांचा संघ उद्या इलेक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते गोदावरी संघाचे मालक ओनर करता धरता सपोर्ट तपोल बंद करणार आहे म्हणजे तपोल यावेळेस मला तर पाहायला मिळेल इलेक्शन मध्ये बॉलर असणार आहे तो म्हणजे संदीप ओहो पण इशारा करतायत की आता हा वाईट चेंडू आहे अतिरिक्त चेंडू आहे आता समीकरण जे पाहिजे होतं ते आलेलं आहे सहा चेंडू मध्ये 23 धावा आता इथून करायचे आहेत केतन ऑन स्ट्राईक ओहो हो हो डॉट चेंडू पंच कुठला इशारा करत नाहीये चेंडू सरळ विसावतोय तो म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि इथून डॉट चेंडू येतोय हा डॉट चेंडू विजयाच स्वप्न दुसरा तडाका आता पाहू शकता येतोय विकेट मोठा हद्रा मोठा धक्का तो म्हणजे केतन आंबेकर बॅक टू पवेलियन केतनच फटके येणं गरजेचं होतं पण विचार केला ना फलंदाजासाठी ही खेळपट्टी जर आता घेसर एंड करणार तुम्ही जर फलंदाजी करत असाल तर नक्की तुम्हाला माफक नसणार आहे कारण की तिकडचे षटकार खूप माफक पाहायला मिळतात आपल्याला पण जर तुम्ही निर्जय एंड करणार फलंदाजी कराल ना तर नक्कीच तुम्ही स्ट्रेट षटकार पाहिले मिड विकेटच्या दिशेने षटकार पाहिले स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार पाहिले पण ज्यावेळेस तुम्ही घिसर एंड करणं फलंदाजी करताना तर तुमचे फटके मोठे पाहायला मिळत नाही कित्येकदा आम्ही एलपीएलमध्ये देखील खूप पाहिलं तेव्हा देखील असंच पाहायला मिळालं ही खेळपट्टी जर त्या एंडने जर गोलंदाज करत असेल ना गोलंदाजी तर त्याला माफक ठरलेली आहे त्याच्यासाठी संधी ठरलेली आहे ती आता आता पंच वळतील दाखवतील की हा वाईट चेंडू आहे ना की वाईट चेंडूनी किती झालं 47 आता पाच चेंडू 22 धावांची आवश्यकता उडवला येतो तडागा हाँ हाँ तीन बॉल बाकी है तीन बॉल में जीतने के लिए चाहिए 16 धावांची आवश्यकता असणार आहे तीन चेंडू 16 म्हणजे तिन्ही चेंडूवर तीन मोठे फटके येणं गरजेचं आहे दोन षटकार एक चौकारही चालेल दोन चौकार एक षटकार चालेल तीन षटकार चालतील पण जर एखादा डॉट चेंडू आला तर नक्कीच बेला इलेव्हन संघ कम बॅक करेल आणि जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच विजयाचे स्वप्न साकार करतो म्हणजे विजय इलेव्हन संघ एकेरी दुहेरीने काय होणार नाही आहे एकेरी दुहेरीने काय होणार नाही आहे आता मला त्या वाटतंय एक धावेने धावफडक पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला आता समीकरण असणार आहे दोन चेंडू 15 धावा अजूनपर्यंत असं कधी झालं नाही दोन चेंडू मध्ये 15 पण एखादा नऊ चेंडू ओहो ब्लॉकल चेंडू मारला आणि इकडे पाहू शकता आता उरलाय त्या फक्त आणि फक्त औपचारिकता जर विचार केला ना तर पहिल्या दोन षटकामध्ये जो धावांचा वेग होता तो कमी झाला होता तो जर तिथे आला असता 15 सरासरी गाठली असती तर नक्कीच शेवटच्या क्षणाला ही वेळ आली नसती विजय इलेव्हन संघाची पण आता कुठेतरी बॅकफुटला गेलाय पूर्णपणे तो म्हणजे विजय इलेव्हन संघ आणि विजयाचं मोहर आता देखील झेलची शक्यता कुठला क्षेत्ररक्षक पकडेल नक्कीच यष्टीरक्षक संतोष सरांनी पकडलेला झेल आणि अशा प्रकारे विजय संघटनेला तो म्हणजे
बेला इलेवन संघ जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हरलेल्या संघाचे आभार, काही हरकत नाहीये. यापुढे तुमचा अजून एक सामना होईल, तुम्हाला कमबॅक करायचा चान्स आहे. नक्कीच शेकहँड करूनच निघायचं, मैदानामध्ये जाताना शेकहँड करूनच निघायचं. आणि नियम तुम्हाला सांगतोय, जर कुठलाही खेळाडू मैदानामध्ये जातोय तर त्याने पंचांना आयोजकांना विचारूनच जायचं आहे, नाहीतर तुम्हाला यापुढे पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यावी.